सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज. धनंजय मुंडे यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला असून दाखल केलेल्या गुन्ह्यालाही स्थगिती दिली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून 2 दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाने दिलेल्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर आज पहाटे दाखल केलेल्या बर्दापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यालाही स्थगिती मिळाली. अंबेजोगाई तालुक्यातील पूस येथे नियोजित जगमित्र शुगर मिलसाठी चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर जमीन ही देवस्थानची असल्याचा दावा वादीतर्फे करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी करताना औरंगाबाद उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांना त्यांचे म्हणणं मांडण्याची संधी न देता गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरुद्ध धनंजय मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्या ठिकाणी या प्रकरणावर आज सुनावणी होणार असताना पोलिसांनी आज पहाटेच बर्दापूर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही पूर्ण केली. या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे. सरकारमधील 16 मंत्र्यांचे भ्रष्टाचार व घोटाळे पुराव्यानिशी आमदार धनंजय मुंडे साहेबांनी उघडकीस आणले. त्याचं सूडबुद्धीने राजकारण करून खोट्या केसेस आमदार धनंजय मुंडे यांच्यावर करण्याचा प्रयत्न झाला, तो न्यायदेवतेने फेटाळून लावला. त्याचा आनंद उत्सव आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराच्या वतीनं त्याचा जल्लोष करत आहोत आणि न्यायदेवतेला आम्ही मुजरा करत आहोत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.